महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. सिडकोच्या हद्दीत असलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये इमारतीचे बांधकाम चालू आहे. या बांधकामांच्या वेळी काही बांधकाम व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक मालमत्तेचा वापर सर्रास करीत आहेत. इमारत उभारताना बांधकाम साहित्याचा तसेच खोदकामाचा नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी नियमावली आली. मात्र या नियमांची पायमल्ली इमारत बांधकाम व्यवसाय करीत आहेत. सिडकोने करोडो रुपये खर्च करून नागरिकांच्या सुविधांसाठी हे फुटपाथ व इतर सोय करण्यात आली आहे. मात्र इमारत बांधकाम करतेवेळी लागणारा माल, खडी, रेती, वेस्ट रॅबिट, सिमेंट मिक्सर व इतर माल सर्रासपणे फुटपाथवर टाकला जात आहे. तसेच काही बांधकाम व्यावसायिक इमारतीच्या मोकळ्या जागेत फुटिंग करताना जागेतील माती चक्क फुटपाथवर टाकली जात आहे. फुटपाथवर टाकलेली माती, खडी, रेती ही रस्त्यावर सुद्धा पसरली असून वाहन चालकांचे गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी ही बुकिंग ऑफिस फुटपाथवर थाटल्याची बातमी निर्भीड शोध मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. वेळोवेळी सार्वजनिक वापरण्याच्या जागेवर फुटपाथचा वापर सर्रास बांधकाम व्यावसायिक करीत असून संबंधित सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कानाडोळा करीत असल्याचे नागरिक बोलत आहेत. तसेच याबाबत संबंधित प्रशासनाने पाहणी करून बांधकाम नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक जागा फुटपाथचा वापर करून नागरिकांचा जीव धोक्यात टाकण्याबाबत तात्काळ फौजदारी कारवाई व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत दंड आकारण्याची मागणी होत आहे. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.